नमस्कार, बाळासाहेबांचा खरा वारसदार कोण, उद्धव ठाकरे की राज ठाकरे? हा प्रश्न विचारण्यामागचं कारण म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं मुंबईत झालेलं भाषण. राजकीय कुचंबना होत असल्यानं बाळासाहेबांची साथ सोडून 2006 साली राज ठाकरेंनी मनसेच्या रूपात आपली वेगळी चूल मांडली. यावेळी त्यांनीही शिवसेनेसारखाच मराठी अस्मितेचा मराठी भाषेचा मुद्दा लावून धरला. त्यानंतर राज ठाकरे शिवसेनेच्या विचारांना घेऊनच पुढे जात असल्याची टीका झाली. पण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हयात असेपर्यंत राज ठाकरेंनी शिवसेनेवर टीका करणं टाळलं. बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंच्या हाती पक्षाची धुरा सोपवली आणि स्वतः सक्रिय राजकारणातून हळूहळू बाहेर झाले. त्यानंतर राज ठाकरेंना शिवसेनेत आपलं महत्त्व आणि बंधू उद्धव ठाकरेंची कार्यशैली पटेनाशी झाली आणि ते लांब गेले. अशा चर्चा राजकीय वर्तुळात त्यावेळी रंगल्या होत्या. पण त्यावरही राज ठाकरेंनी थेट कमेंट करणं टाळलं. राज ठाकरे हे कायम आपले काका आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना आपले राजकीय गुरु मानत आलेत. तेच त्यांनी आपल्या भाषणात नेहमी बोलून दाखवले आहे. वारसा हा वस्तूंचा नाही तर विचारांचा असतो आणि तो पुढे चालवायचा असतो. आपल्याकडे आजोबा प्रबोधनकार ठाकरे आणि काका बाळासाहेबांचा विचार असून तो मला पुढे न्यायचा आहे, अशा शब्दात राज ठाकरेंनी आपल्या भाषणात म्हटलंय. यावेळी त्यांनी शिवसेनेतल्या अंतर्गत वादावर थेट बोलणंही टाळलंय. तरी आपले चुलत बंधू उद्धव ठाकरेंवरही फिरकी घेतली आहे. माझ्याकडे निशाणी असली काय आणि नसली काय असं म्हणत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना टोला लगावलाय. त्यामुळे खरंच बाळासाहेबांचे विचार आणि हिंदुत्व आता राज ठाकरे पुढे नेणार का असा प्रश्न जेव्हा विचारण्यात आला तेव्हा शिवसेनेकडून सुनील प्रभूंनी म्हटलंय, बाळासाहेबांचं हिंदुत्व हे उद्धव ठाकरे पुढे नेत असून शिवसेनेचा खरा वारसदार उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेच आहेत. तरी आपल्याला बाळासाहेबांचा खरा वारसदार कोण, उद्धव ठाकरे की राज ठाकरे, याविषयी तुम्हाला काय वाटते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबले विसरू नका. धन्यवाद.